शिर्डी येथील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या रिंग रोड जवळच शिर्डी नगर पंचायतीने कचरा टाकण्याचा सपाटा लावल्याने या ठिकाणी मोठा कचरा डेपो तयार झालाय. नगरपंचायतीच्या वाहनांमधून येथे कचरा आणून टाकला जातोय. या ठिकाणी मोठी लोकसंख्या आणि हॉटेल व्यवसाय आहेत. टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा डेपो असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. त्या कचऱ्याचा डेपोचा दुर्गंधी सुटते, पाऊस आल्यानंतर वास येतो, कस्टमरला तकलीफ होते आणि नागरिकांना पण तकलीफ होते. तर तो कचरा डेपो हटवण्यात यावा अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी वास येतो, दुर्गंधी सुटली, लोकांना आजार पण वाटतो. शिर्डी शहराचा स्वच्छ शहर म्हणून यादीत नाव आलं, शिर्डीकरून कुंड्याचं कौतुक होतं. मात्र आपल्या हॉटेलच्या पाठीमागं एवढी दुर्गंधी पसरली, काय वाटतंय असं? नाही, ती दुर्गंधी तो कचरा हटवण्यात यावा असं आमची इच्छा आहे, कारण की बाकीच्या लोकांना इथं आजार होतो, डास होतो. शिर्डी शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ झाला असं वाटतं? नाही, स्वच्छ नाही झालं. हे रत्नाकर बँकेचे मागे पाठीमागं तो डेपो आहे, डेपोचा खूप वास होतो. कुणीतरी मिस कॉल दिले वेड्यासारखे आणि त्यांना वाटलं का शिर्डी स्वच्छ आहे. ठीक आहे, हरकत नाही, शिर्डी स्वच्छ पण असेल तो दुमत नाही, परंतु मंदिर परिसर हा स्वच्छ आहे, बाकी परिसर हा बघण्यात आलेला नाही. आणि राहिला हा विषय की बुवा हे जे कचरा आणि नगरपालिकेचं प्रशासनाला मुळात तिची कल्पनाच नाही शिर्डीची चतुर्सीमा किती, हे मी प्रशासनाला यामुळे म्हणतो की त्यांना हिची कल्पना नाही का जो प्राईम लोकेशनचे प्लॉट आहे नगर मनाड रोडच्या शेजारी आणि तिथं 10-15 बँकी आहेत, RBI गोडाऊन आहे, त्याच्यानंतर इथं 100-125 हॉटेल्स आहे, ते पण चांगल्या कॅटेगरीचे, चांगले राहणदार आहे जे तुम्हाला नगरपालिकेला महिन्याला वर्षाला 40-50 रुपये कर भरतात, निव्वळ बंगल्याचे असे लोक राहतात. आणि अशा लोकांपैकी तुम्ही अशा पद्धतीनं जर कचरा टाकणार आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि मी असं नाही म्हणणार की तुम्ही अशा कुठल्या तरी कोणत्या झोपडपट्टीच्या एरियात टाका, असं नाही, तुम्ही एक जागा ठरवा त्या गोष्टीसाठी आणि तिथं नेऊन टाका, याचं व्यवस्थित विल्हेवाट लावा. या कचऱ्याचा रोजचा रोज जो समस्या गेल्या 15-20 वर्षापासून तिचे, तिच्यात काही अजून बदल झालेला नाही, त्याच्यात तुम्ही बदल करावा अशी माझी प्रशासनाला विनंती राहील. आणि दुसरी गोष्ट, नागन ते मुकुट घेऊन फिरण्यात मजा नाही, तुम्ही प्रॅक्टिकल पहा. उगीच कारण नसताना तुम्ही ते भ्रमात राहाल की बाबा आपण खूप काहीतरी करतोय, असं काही नाही आहे. प्रशासन एकदम फेल झालेलं आहे या गोष्टीत, कुठल्याही प्रकारचे कचऱ्याची विल्हेवाट नाही. हॉटेल्सला 3-3 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही, जी गाडी येते ती एक हॉटेलचं घेतलं का दुसऱ्या हॉटेलचं घेत नाही, अशी परिस्थिती आहे. व्यवस्थित विल्हेवाट लावा. जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांना तुम्ही पैसे मोजतायत, त्यांच्याकडून त्या पद्धतीनं कामं करून घ्या, अजून एखादा लाख वाढवा द्या, काय हरकत नाही, तुम्ही घ्या पण क्लिअर करा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि माय न्यूजचे मी आभारी आहे की तुम्ही ह्या विषयाला कव्हर केलं, त्याबद्दल मी इथल्या नागरिकांच्या वतीने आणि हे स्टेटमेंट मी परत एकदा सांगतो, राजकीय नाही, हे निव्वळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने आहे आणि शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने. धन्यवाद. शिर्डी शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला, त्यात आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. 15 वार्डात कचरा डेपो करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू असून ही समस्या सुटण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये असे यावेळी नगरसेविका अनिता जगताप यांनी सांगितले. वार्ड नंबर 15 या वार्डमध्ये प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा अजून कचऱ्याची विल्हेवाट त्यांनी लावलेली नाही आहे. पण बाबाच्या पवित्र भूमीमध्ये गाव माझं आहे, 4 मी प्रशासनाला खूप मदत केली, कारण मला त्यांनी अडचण आणली पण मी दिली त्यांना अडचण येऊ दिली नाही, कारण मी त्या गोष्टीतून गेल्या 2.5 वर्ष मी खूप मोठा संघर्ष ह्या कचऱ्याने मला केला होता. पण मी खूप मोठ्या मनाची माणसं आहे आम्ही, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं सहकार्य केलं, त्यांना न करता मी माझ्या गावासाठी ते सहकार्य केलं होतं. पण गेल्या 3-4 वारंवार त्यांना सांगूनही त्यांनी अजून कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, तर त्यांना मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. माझ्या वार्ड क्रमांक 15 तुम्ही जसा कचरा डेपो तयार केला आहे तसा तुम्ही तुमच्या वार्डमध्ये कचरा टाकून देता की जनता ते बघा, कारण माझ्या जनतेने खूप मोठं सहकार्य केलं, पण ते सहकार्य फक्त माझ्या एका शब्दाला मान देऊन त्यांनी केलेलं आहे. तर मी तुम्हाला आता शेवटचा एक माझं सांगणं आहे, उद्याचा हा शेवटचा दिवस राहील कचरा टाकण्याचा त्यांचा, आणि सोमवारी मी JCP बोलून इथं खड्डे करणार आहे, त्यांच्या गाड्या जाऊ देणार नाही. पण अशी वेळ त्यांनी येऊ देऊ नये, कारण मी पण एक नगरसेवक आहे तिथे प्रतिनिधी म्हणून, मी तिथे काम करते. या निमित्ताने त्यांना विनंती करू इच्छिते
का तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावा. आणि सांगायला भाऊ वाईट पण वाटतं, मला 7 दिवसात त्यांनी खुर्ची सोडायला लावली होती आणि आताही तुम्ही म्हणे की 7 दिवसात खुर्ची सोडा, आम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवतो. अहो 4 महिने उलटूनही गेले तरी यांच्याकडनं कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही. यांना वाटतं आम्ही स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी करतो आहे, पण फक्त रोड झाडून स्वच्छ शिर्डी होत नाही. आजी कचऱ्याची विल्हेवाट लावा आणि हे तेव्हाच मी म्हणेन तर खरंच माझी स्वच्छ आणि सुंदर शिर्डी झालेली आहे. आणि आम्ही पण त्यांना मोठा सहकार्य करणार आहे, आम्ही विरोधक नाही. मी माझ्या गावासाठी आमची भूमिका सकारात्मकच राहणार आहे, आमचे कामं पण सकारात्मकच आहे. मी गावासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीला सहकार्य करायला तयार आहे, पण त्यांनी आता हा कचऱ्याची विल्हेवाट मात्र त्यांनी लावली पाहिजे. फक्त आता 1 दिवस त्यांना मी अवधी देत आहे, त्यांनी सोमवारी तो कचरा बंद करावा. या प्रशासनाला मी या निमित्ताने विनंती करू. शिर्डी शहराला स्वच्छतेचा राज्यात 4th क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला. मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर प्रशासनाचे दुर्लक्ष होऊन साईंची शिर्डी पुन्हा कचऱ्याच्या विख्यात सापडलीये. शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला कचरा डेपोमुळे भाविकांसह नागरिक त्रस्त झाले असून येथील कचरा डेपो त्वरित बंद करावा अशी मागणी नागरिक करतायत. काही दिवसापूर्वी शिर्डीचं स्वच्छ शहर आमच्या यादीमध्ये नाव आलं, ही शिर्डीकरांसाठी कौतुकाची बाब आहे. मात्र शिर्डीमध्ये असलेल्या मध्यवर्ती ठिकाणीच शेजारी रिंग रोड आहे आणि मोठे हॉटेल व्यावसायिक तसेच उपनगर आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आपण पाहू शकता हा मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे येथे मोठी दुर्गंधी तयार झालेली आहे. अनेक नागरिक या विषयावर तक्रार करत आहे. अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींना फोनद्वारे तसेच समक्ष भेटून तक्रारीही केल्या आहेत, मात्र नगरपंचायतमध्ये कचरा टाकण्यासाठी जागा नाही याचे कारण सांगत लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे परिसरातील अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक तसेच संतोषी माता नगर, इतर छत्रपती नगर असे मोठमोठे नगर आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले यावर त्वरित नगरपंचायतने कारवाई करावी व येथील कचरा या मोठ्या प्रमाणात टाकत असलेला कचरा इतर ठिकाणी आणावा अशी नागरिकांकडे मागणी करत आहे. राजेंद्र बनकरसह गणेश भालेराव, मायन्यूट शिर्डी. राजेंद्र बनकर, मायन्यूट शिर्डी.